नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व ठीक असाल अशी मी आशा करते आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आहे रविवार, आता वाजलेले आहेत सकाळचे 10। तर आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत थोडंसं फिरण्यासाठी। तर कुठं जाणार आहोत ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। चला तर मग आपण निघूयात। इथे आम्ही मालेगावाजवळच एक रोकडोबाचं मंदिर आहे, हनुमानजींचं मंदिर आहे तिथं। तर श्रावण महिन्यामधील शनिवारी व रविवारी तिथं खूप गर्दी असते आणि श्रावण महिन्यामध्ये इथं यात्राही असते, त्यामुळे इथं काल शनिवारी आम्ही येणार होतो पण काही कारणाने जमलं नाही, त्यामुळे आज रविवारी आम्ही इथं दर्शनासाठी आलेलो आहोत। आणि यानंतर आपल्याला अजून दुसरीकडंही पुढे निघायचं आहे, पण जाताना आधी हे रस्त्यानेच लागतं रोकडोबाचं मंदिर, त्यामुळे इथं रोकडोबा मंदिरातील दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत। आता आपण नारळ वगैरे घेऊन घेणार आहोत इथं प्रसादासाठी। आणि खूप जुनं मंदिर आहे, हे खूप प्रख्यात आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप मोठी यात्रा भरते, इथं खूप गर्दी असते, भरपूर भंडारे वगैरेही होत असतात इथं दरवर्षी। तर आज आपण इथं दर्शनासाठी आलेलो आहोत, खूप मस्त मंदिर आहे, तुम्हालाही दर्शन घडवणार आहे मी याचं। तर तुम्ही घरबसल्या आपल्या बजरंग बलीचं हनुमानजींचं तुम्ही दर्शन घेऊन घ्या आणि याच्यानंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर आपण त्याच्या मंदिराच्या बाजूलाच एक नदी आहे तिथं थोडा वेळ जाणार आहोत म्हणजे मुलांना खेळण्यासाठी, आणि त्यानंतर आपण आणखीन पुढे निघणार आहोत। तर मंदिरातील आवारामध्ये एकदम छान अशा देवांच्या ज्या आहेत त्या छान असे चित्र काढलेले आहेत, खूप मस्त आहेत। बजरंग बली आहे, लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहेत आणि त्यानंतर शंकर भगवान आहेत, श्रीरामजी आहेत आणि इथं बजरंगबली आहेत। तर अशा पद्धतीचे खूप छान चित्र काढलेले होते। मंदिर अशा पद्धतीने आहे, खूप प्रख्यात मंदिर आहे। अनु खाली बसून डोकं टेको, बस अनु डोकं टेको, अर्जुन तू पण टेको ना। दर्शन झाल्यानंतर आता आपण इथे जे खूप जुने महाराज आहे, जे गुरुजी आहेत, इथं पूजा अर्चा सर्व बघतात भरपूर वर्षापासून, तर त्यांच्याशी थोडीशी आपण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे मंदिर किती वर्षापासून आहे वगैरे। तर आपण त्यांच्याशी थोडंसं जाणून घेऊयात या मंदिराबद्दल। तर इथं बघू शकता तुम्ही एकदम छान अशी बजरंग बलीची जी आहे ती इथं छान मूर्ती आहे, एकदम मस्त, खूप छान दर्शन झालं होतं। आणि त्या असं काचीचं तिथं वर काच लावलेले आहे जेणेकरून कोणाची सावली वगैरे पडायला नको, बजरंग बलींचे जे नियम असतात खूप कठीण असतात। त्यानंतर इथं बाजूलाच एक मांजर होते आणि तिचे दोन पिल्लू होते, तर तेही मी शूट करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान मांजर होते आणि ब्राऊन कलरचं आणि एक ब्लॅक अँड ब्राऊन कलरचं मांजर आहे। तर चला आपण गुरुजींशी बोलून घेऊयात थोडंसं। बताई कब से ये मंदिर? तो हजारों वर्ष पुराना है। हाँ हाँ, लेकिन मंदिर धीरे धीरे मंदिर बढ़ रहा है, लेकिन जो काम था पहले माटी में था ये था, धीरे 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 करके बढ़ रहा है। और ऊंच जो बढ़ रहा है हनुमान जी का, ये तो रिकॉर्ड है, तो ये है सब जगह मालूम भी है कि हनुमान जी का ऊंच बढ़ रहा है। और श्रावण महीने में यात्रा देते हैं ना? श्रावण महीने में और शनिवार, शनिवार चार हो पाँच हो दो शनिवार यात्रा पड़ता है। पहले शनिवार और लास्ट पाँच शनिवार होता है, तो लास्ट शनिवार को थोड़ा कम होता है पब्लिक, लेकिन वो जो तीन चार शनिवार रहता है उसमें बढ़ता है। आप कितने साल से यहाँ पे?
मेरे को 17 साल हो गया, अखाड़ा ने दायित्व दिया। ये अखाड़ा का है, अखाड़ा का दिगंबर। और किसने बनाया ये मंदिर ऐसे? ये तो हमने बनाया ऊपर का। हाँ हाँ। नीचे का मारवाड़ी लोग बनाए थे ये रूम ये तक। हाँ हाँ। उसका बाद में ये जो ये है कराया 5.5 लाख खर्च। जगदीश सेठ बोल के एक सेठ है, वही पैसा दिया था बनाया था। उसका बाद ऊपर पर हुआ ये तो 44 लाख का हमने पर्सनल कुछ खुद लिया। 12 लाख रुपया रखा था दिया। और एक आदमी जुपिटर होटल वाला वो नासिक का, उन्होंने 16 लाख दिया। और सजन सेठ इधर है बनाया, वो तो 12 लाख का जो खुद दिया कि मांग के दिया मेरे को मालूम है, लेकिन उन्होंने भी बनाया पीछे वाला। पहले सिर्फ मंदिर था है ना, अभी ये भी सब हो गया, इधर कार्यक्रम भी होते हैं ना शायद, छोटी मोटी शादी हो जाती है। हाँ। और शादी बाहर होता है, शादी इधर अंदर होता था पहले, लेकिन याद रोशन करता है तो भगवान को नहीं चलता है, हम लोग को नहीं चलता है याद रोशन, इसीलिए शादी है। आता गर्दी नाही राहत का बाबा रविवारची? होईल ना ताई तू हो का? गिरे अर्जुन बघू मुलांसाठी थोडंसं इथं खाण्यासाठी चिप्स वगैरे बाहेरून घेऊन घेतलेलं आहे। तिथं कंदी पेढेही होते, तेही खूप आवडतं मला, तेही घेऊन घेतलेले आहे। आणि मंदिराच्या बाजूलाच इथं नदी आहे, भरपूर गर्दी असते तिथं, तर आपण तिथं मुलांना थोडा वेळ खेळण्यासाठी घेऊन जाणार आहोत। आणि त्यानंतर आपण पुढचा जो आपला प्रवास आहे तो सुरू करूयात। तर चला आपण नदीवर मज्जा करूयात। जास्त खाली नका जाऊ का हो, आता बांधले वाटतंय ना, पहिले नव्हतं ना। हा हे पण नव्हतं, या ठिकाणी बघू शकता तुम्ही नदीला भरपूर असं पाणी आलेलं आहे, खूप फोर्समध्ये पाणी होतं। या ठिकाणी बघू शकता तुम्ही धरणाच्या जवळ जे आहे ते पाणी सोडलेलं आहे, खूप असा आवाज येत होता पाण्याचा। आणि पाण्यात किंवा नदीमध्ये जाण्यासाठी हेही घाबरतं आणि मीही घाबरते, त्यामुळे आम्ही काही जास्त पुढे गेलो नाही। थोडंसं काठावरच आम्ही थोडेसे फोटो काढून घेतले।
भरपूर असे फोटो काढून या ठिकाणी झालेले आहेत। जास्त पाण्यामध्ये आम्ही पुढे गेलो नाही, कारण की आपल्याला पाण्याची नदीची खोल किती आहे हे याचा अंदाज येत नाही, आणि त्यामुळे भरपूर काय काय हादसे होत असतात आजकाल। पण काठावरच आम्ही फोटोशूट केलं आणि मुलांनाही काठावरच खेळू दिलं। तुम्ही अशा पद्धतीने अशा ठिकाणी जर जात असाल तर जास्त पुढे जाऊ नका, आणि जी मज्जा पुढे जाऊन घेता येते ती काठावरही घेता येते, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा ही गोष्ट। तर आता आपण पुढे निघालेलो आहोत। वातावरण बघू शकता तुम्ही, खूप छान वातावरण होतं। निसर्गाने अशी हिरवी शाल पांघरलेली, ती सर्वीकडे हिरवळच हिरवळ दिसत होती, खूप मस्त वाटत होतं। पावसाचं वातावरण होतं, भरपूर असा पाऊस भरला होता, पण पाऊस काही पडला नाही। आम्ही भरपूर पावसाची वाट पाहिली, कारण पावसामध्ये आम्हाला फिरायचं होतं, खूप छान वाटत होतं। तर दुसऱ्या दिवशी भरपूर असा पाऊस होता, पण ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी अजिबात पाऊस नव्हता। वापस येताना थोडासा असा पाऊस लागला, पण जोरात असा पाऊस पडला नाही, आणि वातावरण खूप मस्त होतं। अशा वातावरणामध्ये फिरायची मज्जा जी असते ती खूपच वेगळी असते। आणि या ठिकाणी मेंढ्या बघू शकता तुम्ही, मेंढ्या चरण्यासाठी आलेल्या होत्या, खूप छान वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं। तर तुम्ही एन्जॉय करतायत ना, या निसर्गाचा आस्वाद घेत आहात ना, आणि आपल्या बजरंगबलीचंही दर्शन तुम्ही नक्की घेतलंच असेल। पुढं आणखीन एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला, तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग आपण आणखीन पुढं निघूयात। त्यानंतर आता आपण सटाण्यात आलेलो आहोत। इथं श्री अंबिका स्वीट्स म्हणून दुकान आहे, तिथं नाश्ता करून घेऊयात म्हटलं। थोडासा मुलांना खूप भूक लागलेली होती, त्यामुळे इथं नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो। तिथं सँडविच वगैरे, समोसा वगैरे भरपूर काही होतं, बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, मिठाया भरपूर काही होतं, खूप छान दुकान होतं। आणि वेगवेगळे बिस्किट, खाकराज, केक्स वगैरे होते, पण आपल्याला जास्त काही घ्यायचं नव्हतं, फक्त नाश्ता करायचा होता। आणि सँडविच घेतले होते आम्ही, आणि इथं पर प्लेट गुलाबजामुन आणि रसगुल्लेही मिळत होते, त्यामुळे तेही वन प्लेट घेतले होते, कारण की इकडं मालेगावात वन प्लेट असं गुलाबजामुन रसगुल्ले वगैरे भेटत नाही, डायरेक्ट आपल्याला पाव, अर्धा किलो, एक किलो अशा पद्धतीने घ्यावे लागतात। तर तिथं मिळाल्यामुळे आम्ही एक एक प्लेट घेतले होते, आणि तिथं पाणीपुरी अवेलेबल होती, त्यामुळे अर्जुनला खूप पाणीपुरी आवडते, त्यामुळे अर्जुनने एक प्लेट पाणीपुरी घेतलेली होती। आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पेढे वगैरे, मिठाया भरपूर आहेत, आणि मोतीचूरचे लाडूही होते इथं, खूप छान दिसत होते ते, आणि मिठाई तर भरपूर प्रकारच्या होत्या। इथं यांनी एक सँडविच घेतलेलं, तो खूप गरम गरम होतं, आणि वेगळ्या प्रकारचीच त्यामध्ये चटणी टाकून दिलेली होती, त्यांनी खूप छान वाटत होतं ते खायला। इथं मालेगावमध्ये असं कोरडं सँडविच भेटतं, ते घ्यायलाही जात नाही, पण तिथं असं ओलसर वेगळीच चटणी टाकून दिलेली होती त्यांनी, सँडविचमध्ये कट करून चटणी टाकलेली होती, खूप मस्त सँडविच होतं। मला तर खूप आवडलं होतं हे सँडविच खाल्ल्यानंतर आणखीन एक सँडविच घेतलं होतं आम्ही, दोन सँडविच खाल्ले होते, आणि खूप गरम गरम होते। काय घेतलं आणू तू? गुलाबजामुन। तोड मग खा। रसगुल्ला खा, रसगुल्ला छान आहे। किती रुपये प्लेट आहे तो रसगुल्ले? 30 रुपये। आणि गुलाबजाम? 25। आपल्याकडं नाही भेटत असं वन प्लेट है? छान आहे भाऊ। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं अर्जुनने पाणीपुरी घेतलेली आहे, पण त्याला जास्त काही आवडली नाही, त्यामुळे त्याने दोनच पुऱ्या खाल्ल्या, आणि त्यानंतर मी दोन पुऱ्या खाल्ल्या, आणि त्याच्या पप्पाने दोन पुऱ्या खाल्ल्या। पण मालेगावपेक्षा वेगळी टेस्ट होती, मला तर पाणीपुरी खूप आवडली, पण भूक नव्हती कारण आधी सँडविच खाल्लेलं होतं, त्यामुळे मी जास्त पुऱ्या खाल्ल्या नाही, दोनच पुऱ्या खाल्ल्या। आणि सटाण्यामध्ये नाश्ता केल्यानंतर पुढं कुठं जाणार आहोत ते मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे। हा आपल्या व्हिडिओचा पहिला पार्ट आहे, तर दुसरा पार्ट मी लगेच दुसऱ्या दिवशी अपलोड करणार आहे, तोही बघायला विसरू नका। आणि तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय केलं का हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका, प्लीज नक्की कमेंट्स करा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, आणि तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा।
आणि पहिल्यांदाच जर आपला व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर आपल्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ घेऊन आणि छान छान नवनवीन रेसिपीज घेऊन मी तुम्हाला परत एकदा भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग धन्यवाद.